नमस्कार. असं म्हणतात की लोक मोठे होऊन कोणतं तीर मारणार आहे, पण मोठं होण्यासाठी तीरच मारावं लागते आणि कधी कधी ते तीर गंभीर घावसुद्धा टाकतात आणि या गोष्टीची काळजी घेणं फार आवश्यक असते. पर जेव्हा विषय मोठं करण्याचं जाय तर ब्लेंडरमध्ये बघू एखादा ऑब्जेक्टला मोठं कसं करू शकतो. तर इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळते स्केल, ह्याचा वापर करून ऑब्जेक्टला आपण स्केल करू शकतो, पण आपण शॉर्टकटचा वापर करणार. एस दाबल्याने तुमचं स्केल ॲक्टिवेट होते. एक्स ॲक्सिससाठी एक्स दाबलं तर एक्समध्ये स्केल होणार, आणि स्केल दाबल्यानंतर एस दाबल्यानंतर तुम्ही वाय दाबलं तर वाय ॲक्सिसमध्ये स्केल करू शकता, आणि झेड दाबलं तर झेड ॲक्सिसमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता स्केल. आणि ज्या लोकांना नाही माहीत त्यांच्यासाठी जरुरी नाही की तुमचं हे माऊस व्ह्यूपोर्टच्या आतच राहून, त्याच्या बाहेर जरी तुम्ही घेऊन जाऊन गेले माऊस तर तुमचा ऑब्जेक्ट स्केल होतच राहणार, आणि जर तुम्ही लेफ्ट क्लिक केलं तर ते ॲक्सेप्ट होऊन जाते. सेम ऑप्शन स्केलचे असे काही आहेत जे बाकीचे टूल्ससाठी सुद्धा पॉसिबल आहे. जसं फॉर एक्झाम्पल, मी स्केल तर करतच आहे, पण मी जर कंट्रोल दाबून ठेवलं तर ही गोष्ट इन्क्रीमेंट्समध्ये वाढत जाईल. आणि जर तुम्ही शिफ्ट दाबून ठेवला, आता मी फक्त शिफ्ट दाबून ठेवलेलं आहे, तर तुमचं जे बॉक्स आहे, ऑब्जेक्ट आहे, ते फाईन इम्प्रूव्हमेंटसाठी स्मूथली स्केल होते, म्हणजे फार कमी गोष्टीत स्केल होते. आणि ही गोष्ट स्केलपर्यंत सीमित नाही आहे. तुम्ही जर ऑब्जेक्टला सिलेक्ट करून रोटेट टूल जरी घेतलं, आर दाबलं आणि कंट्रोल दाबून ठेवलं, तरी ते इन्क्रीमेंटमध्येच जंप करत करत रोटेट होणार, आणि शिफ्ट दाबलं तर फाईन मुवमेंट्सनी रोटेट होणार, आणि जर मूव केलं जीने आपण ते ॲक्टिवेट करणार आहे, आणि एक्समध्ये तर मूव करतच आहे, आणि जर आपण कंट्रोल दाबून ठेवलं फक्त तर ते इन्क्रीमेंट्समध्ये मूव होते, आणि जर शिफ्ट दाबलं तर फाईन ॲडजस्टमेंटसाठी थोड्या थोड्या रूपात ते स्केल होते. समजा आपल्याला फार परफेक्टली काम करायचं, त्याच्यासाठी काम येते. आता मी मिडल क्लिंकी कॅमेराला फिरवत आहे. एक विशेष गोष्ट आहे की या गिझमोच्या बाजूला एक छोटासा ॲरो राहते, त्याला जर क्लिक करून तुम्ही ओढलं तर ही मजेदार गोष्टी दिसणार, आणि ह्याचा वापर करून सुद्धा तुम्ही बॉक्सला मुवमेंट देऊ शकता. रोटेशन पाहिजे तर रोटेशन स्केलसुद्धा ऑप्शन तुम्हाला दिलेलंच आहे इथं. आणि ही डायमेन्शन्स आहे, ह्याचा वापर करून तुम्ही ब्लेंडरमध्ये अजून बरेच काही ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्या हिशोबाने ही गोष्ट बदलत राहणार, ते आपण बघू समोर. आणि जर तुम्ही लक्ष दिले सेम गोष्टी इथंच आहे, आणि ह्याला आपण थोडं हाईड करून टाकू आता. आणि या गोष्टीला बाहेर काढण्यासाठी एन जर दाबलं तुम्ही तर ती बाहेर येते आणि आत जाते, म्हणजे बाहेर येते आणि आत जाते. तर या गोष्टींना बघा, समजून घ्या, तोपर्यंत मी तुमची वाट पाहतो येणाऱ्या व्हिडिओमध्ये. लोकांना ना बरेचदा बरेच काही मोठं पाहिजे असते, जशी मोठी गाडी, मोठा बंगला आणि मोठं ते काय लपवून ठेवतात ना, बँक बॅलन्स हो, बस चावटच विचार येणार तुम्हाला. पण असल मजा तर मोठ्या मनातच आहे.